खडकलाट येथे भटक्या कुत्र्यांकडून 10 शेळ्या फसत, सुमारे 1.5 लाखाचे नुकसान। परिसरात भीतीचे वातावरण। खडकलाट येथील बाळूमावा नगरामधील सरकारी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाशेजारी असलेल्या 10 बकऱ्यांचा भटक्या कुत्र्यांच्याकडून फस्त करण्यात आले असून यामध्ये सुमारे 1.5 लाखाचे नुकसान झाले आहे। ही घटना बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे झाली आहे। यामुळे मात्र नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गेल्या अनेक वर्षांपासून बाळूमामा नगरात मल्लाप्पा बीरा गोरडे आणि परशुराम मल्लाप्पा गोरडे हे वास्तव्यास असून ते गेल्या 1.5-2 वर्षांपासून या ठिकाणी बंदिस्त शेळीपालन करीत आहेत। परशुराम गोरडे यांच्याकडे 9 तर मल्लाप्पा गोरडे यांच्याकडे 5 बकरी व शेळ्या होत्या। गुरुवारी रात्री सर्व शेळ्या व बकरी बंदिस्त ठिकाणी ठेवून दोघेही लागूनच असलेल्या घरी झोपण्यासाठी गेले होते। पहाटे 6 वाजता घरातील महिला शेळ्यांच्याकडे आले असता त्या ठिकाणी सुमारे 10-12 कुत्रे शेळ्यांना फाडत असताना दिसले। त्यावेळी आरडाओरडा करू लागल्याने सर्व कुत्री येथे जमलेल्या महिलांच्या अंगावर येऊ लागले। त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी काट्या घेऊन कुत्र्यांच्या मागे लागले। त्यावेळी कुत्रे पळून गेले, पण रात्रभर कुत्र्यांनी मिळून परशुराम गोरडे यांचे 7 व मल्लाप्पा गोरडे यांचे 3 असे 10 शेळ्या व बकरी ठार मारून फाडले आहेत। सकाळी घटनास्थळी कर्नाटक राज्य धनगर महासंघाचे संचालक शंकर आवडखान, माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पुजारी, सचिन गावडे यांनी येऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर M.K. माने यांना सदर माहिती दूरध्वनीवरून कळविले। त्यामुळे डॉक्टर माने यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केले व पंचनामा केले। या कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 बकरी ठार झाले असून मल्लाप्पा गोडे यांचे 3 आणि परशुराम गोडे यांचे 7 असे 10 बकऱ्यांचा समावेश आहे। यातील अनेक शेळ्या या गाभण असल्याने यातून सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती माने यांनी दिली। बाळूमामा नगरात मोठ्या प्रमाणात लोकांची वस्ती वाढलेली आहे, यामुळे या परिसरातील शेतकरी म्हैस शेळी आणि बकरे पालन करणे करीत आहेत। शिवाय मोठ्या प्रमाणात लहान मुलांची संख्या जास्त झाली आहे। या भटक्या कुत्र्यांच्यामुळे झालेल्या या घटनेमुळे या परिसरातील नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे। यासाठी ग्रामपंचायत आणि संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे। यामुळे या परिसरातील शेतकरी म्हैस शेळी आणि बकरे पालन करणे करीत आहेत। शिवाय मोठ्या प्रमाणात लहान मुलांची संख्या जास्त झाली आहे। या भटक्या कुत्र्यांच्यामुळे झालेल्या या घटनेमुळे या परिसरातील नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे। यासाठी ग्रामपंचायत आणि संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे।